महावितरण ने ही दरवाढ़ गुपचुपपणे के लिए यासाठी इंधन समायोजन शुल्काचा आसरा घेतलाय। 20 प्रति युनिट 5 पैसे ते 25 पैशांपर्यंत महाग झाली आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने 30 मार्च 2020 ला दिलेल्या आपल्या आदेशात हे शुल्क शून्य केलं होतं। कोळसा संकटामुळे राज्यात भीषण विजेचं संकट निर्माण झालं होतं। लोड शेडिंग टाळण्यासाठी महागड्या दरावर वीज खरेदी करावी लागली, त्यामुळे अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी FSC वसूल करण्याची विनंती करण्यात आली होती। आयोगाने महावितरणला 3 महिन्यांपर्यंत वसुली करण्यास मंजुरी दिली आहे। या अंतर्गत श्रेणीनिहाय 5 ते 25 पैशांपर्यंत इंधन समायोजन शुल्क वसूल करणं सुरू झालंय। विशेष म्हणजे महावितरणनं नागरिकांना कुठलीही माहिती दिलेली नाही। लाल मातीतली कुस्ती म्हणजे जिंकू।